तर नेहमी सारखंच 2020 ला आता जुनं टेक्स्टबुक होतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला थोडेसे डिफरंट लेवलचे किंवा डिफरंट टाईपचे वाटू शकतात. क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हॉट इज सिम्बॉल ऑफ एलिमेंट इफ इट्स अटॉमिक नंबर इज 116. पूर्वी 100 वरती जे काही अटॉमिक नंबर्स आहेत यांना नावं नव्हती, तर मग त्यांचं नाव देण्याची एक टेक्निक होती. जसं 0 नील म्हणायचं, 1 अन म्हणायचं, 2 बाय म्हणायचं, 3 ट्राय म्हणायचं. तर याचं नाव कसं झालं असतं, अन हेक्झियम, रिटन एज UUH, अन हेक्झियम, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द पोझिशन ऑफ एन एलिमेंट इन लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल इफ एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इज क्रिप्टॉन 4d9 5s2. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 5 आहे, याचा अर्थ पिरियड नंबर 5 असणार आहे. सो ऑप्शन नंबर सी ला रॉंग करा, याच्यात पिरियड नंबर 6 लिहिलेला आहे. मी परत रिपीट करते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 5 आहे, याचा अर्थ पिरियड नंबर 5 असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रुप फाइंड करायचे. ग्रुप फाइंड करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जे काही इनर्ट गॅस आहे त्याच्यानंतरचे इलेक्ट्रॉन्स काउंट करा. 9 + 2 दिस इज 11. सो 11 नंबरच्या ग्रुपमध्ये हा प्रेझेंट असेल, ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ थर्ड एलिमेंट ऑफ ग्रुप 2 इन पिरियॉडिक टेबल. थर्ड एलिमेंट ऑफ ग्रुप 2, ग्रुप 2 मधले एलिमेंट्स आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रॅडियम. बेकार मंग्या कासार बारा अशी हिंट आहे त्याला लक्षात ठेवण्याची. तर मग थर्ड एलिमेंट म्हणजेच ते कोणाबद्दल बोलतायत, कॅल्शियम. आपल्याला कॅल्शियमचा अटॉमिक नंबर लर्न आहे, कॅल्शियम इज 20. तर 20 आधीचा इनर्ट गॅस असणार आहे अर्गॉन. फोर्थ पिरियड मध्ये हा प्रेझेंट आहे, कारण फर्स्ट मध्ये तर हायड्रोजन आणि हिलियम असतात, त्याच्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ. फोर्थ पिरियड मध्ये असेल तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 एस ब्लॉक मध्ये आहे, सो एस, अँड सेकंड ग्रुप मध्ये सो 2, अर्गॉन 4s2, ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग अटॉमिक नंबर 113, अन ट्रिलियम, UUT, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट पजेसेस 1 इलेक्ट्रॉन इन 4s ऑर्बिटल इन ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. 4s1 कोणामध्ये बघायचं, ऑप्शन चेक करा. वॅनेडियम, निकेल, मॅंगनीज, कॉपर, हे सगळे 3D सिरीजचे एलिमेंट आहेत. 3D सिरीज म्हणजे स्कॅन्डियम टू झिंक, अँड फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक देर आर 2 एलिमेंट्स दॅट शो एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन, अँड दे आर क्रोमियम अटॉमिक नंबर 24 अँड कॉपर अटॉमिक नंबर 29. दिस इज ड्यू टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल्स. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन असतं अर्गॉन 3d5 4s1. s2 होता, त्यातला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये गेला आणि 4s1 बनला. कॉपर असतो अर्गॉन 3d10 4s1. ऍक्च्युअल मध्ये अर्गॉन 3d9 4s2 असतो, एक इलेक्ट्रॉन डी मध्ये गेला, 3d10 4s1. सो करेक्ट ऑप्शन कोण आहे, एक तर कॉपर अदरवाइज क्रोमियम. क्रोमियम ऑप्शन्स मध्ये नाही आहेत, ऑप्शन नंबर डी कॉपर. क्वेश्चन नंबर 6, आयडेंटिफाय एलिमेंट इफ इट्स एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन इज अर्गॉन 3d10 4s2. 3d10 म्हणजे डी सिरीज मध्ये, डी सिरीज मध्ये मर्क्युरी नसतो, ऑप्शन नंबर ए रॉंग आहे, गलत को काटो. उरलेले जे एलिमेंट्स आहेत ते 3d सिरीजचे आहेत, नाही त्याच्यामध्ये सी पण कट करा, कॅडमियम नाही आहे त्याच्यामध्ये. राहिला बी आणि डी. 3d10 आहे, 4s2, डी पण फुल कम्प्लीट आहे, एस पण फुल कम्प्लीट आहे. सो हा पक्का लास्ट एलिमेंट असणार आहे डी ब्लॉकचा. आणि जर तसं करता येत नसेल तर अर्गॉन म्हणजे 18, d10 10 इलेक्ट्रॉन्स, 4s2 2 इलेक्ट्रॉन्स, अटॉमिक नंबर 30 आहे. सो कोबाल्ट आणि झिंक मध्ये झिंक अटॉमिक नंबर 30 असतो, ऑप्शन नंबर डी. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन वेन ट्रान्झिशन ऑकर्स बिटवीन स्टेशनरी स्टेट
दैट डिफर इन एनर्जी बाय डेल्टा ई. असं कन्सिडर करा, न्यूक्लियसच्या वरती दोन ऑर्बिट आहेत, याची एनर्जी असू दे ई वन, याच्यावरती जी ऑर्बिट आहे त्याची एनर्जी आहे ई टू. तर या दोन ऑर्बिटमधला एनर्जी डिफरन्स दिला जातो डेल्टा ई ने. या दोघांच्या मध्ये जे ट्रान्झिशन होणार आहे त्याच्यासाठी रिक्वायर्ड एनर्जी आहे डेल्टा ई. तर फ्रिक्वेन्सी किती लागते, वी नो ई इज इक्वल्स टू एच न्यू, देअर फोर न्यू फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू डेल्टा ई बाय एच. ऑप्शन नंबर ए, दिस इज बेस्ड ऑन बोर्स थर्ड पॉस्टुलेट, बोर फ्रिक्वेन्सी रूल. क्वेश्चन नंबर टू, आयडेंटिफाय एन ऑर्बिटल विथ क्वांटम नंबर फोर एंड अजिमथल क्वांटम नंबर थ्री. अजिमथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0, 1, 2 किंवा 3 असू शकते. 0 म्हणजे एस, 1 म्हणजे पी, 2 म्हणजे डी, 3 म्हणजे एफ. 4 म्हणजे फोर्थ ऑर्बिट मधून सबशेल आहे 3 म्हणजेच एफ. सो 4F ऑर्बिटल बदलते बोलतात. ऑप्शन नंबर डी, एम ची व्हॅल्यू काही यूज नाही होता इथे. क्वेश्चन नंबर थ्री, द वेवलेंथ ऑफ स्पेक्ट्रल लाईन ऑफ सीझियम इज 460 नॅनोमीटर. सो वेवलेंथ दिलेला आहे 460 नॅनोमीटर, मीटर मध्ये कन्वर्ट करू 460 × 10⁻⁹ मीटर. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ स्पेक्ट्रल लाईन, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू सी बाय लॅम्डा. सी इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, अँड लॅम्डा इज 460 × 10⁻⁹ मीटर. सो चेक करा, आता मीटरला मीटर कट होईल, उरेल सेकंड इनवर्स, अँड सेकंड इनवर्स इज नथिंग बट हर्ट्स, जे की ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसणार. कॅल्क्युलेशन्स, 3 × 10⁸ खाली 460 आहे, त्याला 46 करते, 46 × 10⁻⁸ हर्ट्स. ना 3 टेबल मध्ये आहे, सो 3 1 3 खाली पण डिनॉमिनेटरला 3 1 3 3 5 15 डेसिमल, 3 3 9 3 3 9 अँड सो ऑन इंटू 10⁻⁸ आन्सर आहे हर्ट्स मध्ये. दॅट इज इक्वल्स टू 1 / 15.33 × 10⁻⁸ वरती जाऊन होणार आहे 16 हर्ट्स. जर तुम्हाला डायरेक्टली 15 टेबल येत असेल तर यू आर शुअर की याचा आन्सर किती येणार आहे, 0.065 आणि पुढे काहीतरी असेल × 10⁻⁶ हर्ट्स. डेसिमल शिफ्टिंग करा, 6.5 कारण इथे दिसतो ऑप्शन मध्ये मला, दोन्ही डेसिमल शिफ्ट केल्यामुळे काय होईल इकडे −2 −2 म्हणजेच 14 हर्ट्स. जर समजा तुम्हाला 15 टेबल येत नाहीये तर याचा अर्थ तुम्ही या स्टेपमध्ये आणि कुठे जाऊन अडला असणार, न्यू इज इक्वल्स टू 1/15.33 × 10⁻⁶. तर तुम्ही काय करायचं, न्यू म्हणजे तुमचं आन्सर आहे, सो इकडे लिहून घेते मी आन्सर, 15.33 इज इक्वल्स टू साइनच्या त्या बाजूला गेलं तर मल्टीप्लाय होईल, आणि जो 10⁻⁶ आहे इज इक्वल्स टू साइनच्या त्या बाजूला गेला तर 10⁻⁶, उरलं काय फक्त इकडे 1. सो ऑप्शनला 15.33 × 10⁻⁶ ने मल्टीप्लाय केल्यानंतर आन्सर 1 आलं तर तो करेक्ट ऑप्शन आहे असं म्हणायचं. सो लेट अस स्टार्ट विथ ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए आहे 6.5 × 10⁻⁴ × 15.33 × 10⁻⁶ इज इक्वल्स टू किती येतं आपल्याला चेक करायचं आहे. आता 15.33 × 6.5 हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला करावंच लागेल, दॅट विल कम 99.645 × 10⁻⁴ − 10⁻⁶ = 10⁻². करेक्ट ना, आणि हे डेसिमल पॉईंट शिफ्ट झाल्यानंतर 0.99645 नियरली इक्वल्स टू 1. दिस इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर ए. बाकी सगळं तुम्ही करून बघा, इथे दिसतं आता तुम्हाला ऑप्शन नंबर टू मध्ये काय मल्टीप्लाय करायला लागलं असतं, 15 3 सो एक्सीड झालं असतं हे आन्सर. सो करेक्ट आन्सर आहे 6.5 × 10⁻⁴. क्वेश्चन नंबर फोर, वेवलेंथ ऑफ ब्ल्यू लाईट लॅम्डा इज इक्वल्स टू 480 नॅनोमीटर फाईन फ्रिक्वेन्सी. तशाच टाईपचा क्वेश्चन आहे, 480 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. फ्रिक्वेन्सी इज सी बाय लॅम्डा,
सी इज 3 × 10⁸ मीटर पर सेकेंड डिवाइडेड बाय 480 × 10⁻¹ मीटर. अगेन इतच कट करते आता मीटर ला मीटर कट वरती उरेल 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 480 × 10⁻¹ सेकेंड इनवर्स इज कॉल्ड एज हर्ट्ज. 3 ने डिवाइड करा 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. आता इथे 0 × 0 × 10⁻¹ तुम्हाला असे लिहिता येईल 10⁸ डिवाइडेड बाय 16 × 10⁻¹. हा वरती गेल्यावर काय होईल 1/16 × 10⁻¹. 16 चा टेबल येत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर कसं करायला सांगितलं, ऑप्शन वाईज जायचं, जो आन्सर आहे त्याला मल्टीप्लाइड बाय 16 × तिकडे आहे 10⁻¹, या बाजूला आल्यावरती 10⁻¹ असं केल्यानंतर आन्सर 1 आलं पाहिजे. 1/1 ट्रायल अँड एररनी जायचं. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे, आपण त्याला घेऊ 6.25 × 16 × 10⁻¹ आणि हा 10⁻¹ राहिलेला तो पण घ्या, इज इक्वल्स टू 1 येणार आहे कारण 6.25 × 16 100 आहे. 100 म्हणजे 10⁻¹, 14 + 2 = 16 आणि −16 म्हणजे 10⁻¹. एनी नंबर रेज टू 0 इज 1. क्वेश्चन नंबर 5, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट होमोलोगस सीरीज. ईच मेंबर ऑफ सीरीज डिफर बाय 2 कार्बन ऍटम्स अँड 2 हायड्रोजन ऍटम्स. रॉंग. सो हाच ऑप्शन करेक्ट आहे. इथे काय पाहिजे होतं, मिथिलीन ग्रुप 1 कार्बन अँड 2 हायड्रोजन ऍटम्स. ऑल मेंबर्स ऑफ सीरीज हॅव सेम टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप. या चॅप्टरचा नाहीये क्वेश्चन, मिसप्लेस झालेला आहे, बट इथे करायचंय आपल्याला तो. दे हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ऑल मेंबर्स ऑफ सीरीज आर रिप्रेझेंटेड बाय सेम जनरल फॉर्म्युला. ऑल दिस स्टेटमेंट्स आर करेक्ट. रॉंग काय आहे, ऑप्शन नंबर ए. करेक्ट काय पाहिजे होतं, ईच मेंबर ऑफ सीरीज डिफर बाय 1 कार्बन ऍटम अँड 2 हायड्रोजन ऍटम्स, मिथिलीन ग्रुप. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ येलो लाईट हॅव्हिंग वेव्ह लेंथ 580 nm, दॅट इज 580 × 10⁻¹ मीटर. अगेन फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू सी बाय लांडा. सी इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, लॅम्डा इज 580 × 10⁻¹ मीटर. मीटरला मीटर कट, आन्सर आहे सेकंड इनवर्स मध्ये म्हणजेच हर्ट्ज मध्ये. सो 3 × 10⁸ डेसिमल शिफ्ट केला तर 580 ला लिहिलं 58 × 10⁻¹ हर्ट्ज. 3 ने डिवाइड करून घ्या, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 2 राहिले, 9 × 3 = 27, 1 उरलं, 3 × 3 = 9, 3 × 3 = 9 आणि डेसिमल वरती गेलेत, पॉवर वरती गेलेत, 10⁻¹ वरती जाऊन +8 ते झालं 16 हर्ट्ज. नाउ 19 चा टेबल येत असेल वेल अँड गुड, येत नसेल तर ऑप्शन मल्टीप्लाइड बाय 19.33. हे का करतोय आपण, फ्रिक्वेन्सी म्हणजे आपला आन्सर आहे. सो फ्रिक्वेन्सी मल्टीप्लाइड बाय 19.33 × 10⁻¹ इज इक्वल्स टू 1 आलं पाहिजे. करेक्ट ऑप्शन येतो डी, तर डी लाच घेऊन ट्राय करू. 5.17 × 19.33, तिथे पॉवर आहे 10⁻¹, ऑप्शन मधली पॉवर आहे 10⁻¹ इज इक्वल्स टू. सो 19.33 × 5.17 चं मल्टिप्लिकेशन तुम्हाला रफ मध्ये करायचंय. दिस इज 99.9 × 10⁻¹, −16 + 14 = −2. डेसिमल शिफ्ट करा, 0.999 म्हणजेच नियरली इक्वल्स टू 1. सो 5.17 ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अकोमोडेटेड इन अ शेल हॅव्हिंग ऍझोमेथल क्वांटम नंबर एल इज इक्वल्स टू 2. ऍझोमेथल क्वांटम नंबर 2 आहे, याचा अर्थ तो डी सबशेल आहे. जसं की मी मगाशी एका एमसीक्यू मध्ये लिहून दिलं, L1, 2, 3 असं असू शकतो. एल ची व्हॅल्यू 0 आली तर एस, 1 आली तर पी, 2 आली तर डी आणि 3 आलं तर एफ. सो 2 आलेलं आहे, इट मीन्स इट इज डी सबशेल.
डी सबशेल चे 5 ओरिएंटेशन असतात डी एक्स वाय डी वाय झेड डी एक्स झेड डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. तर याच्यामध्ये ईच ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, पहिले हाफ फिल देन पेरिंग. सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डी सबशेल आर 10. ऑप्शन नंबर डी. तुम्ही काही फॉर्म्युलेज तुम्हाला लर्न करायचे, जसं की नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे फाइंड करायचे, रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट, एनर्जी ऑफ बोर्स ऑर्बिट, लायमन बाल्मर पास्टन ब्रॅकेट पी फंड यांच्या सिरीजचे काही फॉर्म्युलेज आहेत. ई इज इक्वल्स टू एच न्यू, ई इज इक्वल्स टू एच सी बाय लॅमडा, डी ब्रॉगली इक्वेशन, लॅमडा इज इक्वल्स टू एच बाय पी अँड सो ऑन. सो टेक्स्टबुक रीड करायचे अँड ऑल इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज पेज 1 वरती नोटेड असले पाहिजेत. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट आयसोटोन्स. व्हॉट आर आयसोटोन्स? एलिमेंट्स हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर कॉल्ड ॲज आयसोटोन्स. चेक करू कोणतं ऑप्शन याच्यासोबत मॅच होतोय. दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज, बी दे ऑक्युपाय सेम पोझिशन इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, सी दे आर न्यूक्लियस हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट न्यूट्रॉन्स सेम आहेत, प्रोटॉनची अशी काही कंडिशन नाही आहे, बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड हेन्स डिफरंट मास नंबर. ऑप्शन नंबर सी एक्झॅक्टली मॅच होतं. आता याच्यामध्ये बघा, नंबर ऑफ प्रोटॉन्स डिफरंट आहे तर अटॉमिक नंबर डिफरंट असणार, दॅट इज वाय दे शुड ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि जर वेगवेगळ्या पोझिशन्सला आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगवेगळ्या असणार आहेत, दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. ऑप्शन नंबर डी होता, दे हॅव डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. नो, काय पाहिजे होतं, दे हॅव सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज एनर्जी असोसिएटेड विथ फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट साठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 ऑफ लिथियम प्लस 2. लिथियम साठी ऍटॉमिक नंबर आहे 3. लिथियम प्लस 2 म्हणजे दिस स्पीसीज हॅव ओनली 1 इलेक्ट्रॉन, है ना. लिथियमचे अटॉमिक नंबर 3 आहे, त्यातून 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणून याच्यावरती प्लस 2 चार्ज झाला. दॅट इज इट हॅव ओनली 1 इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन लाईक स्पीसीज. हाऊ टू फाइंड इट्स एनर्जी? अकॉर्डिंग टू बोर्स पॉस्टुलेट, एनर्जी ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल्स टू मायनस आर एच 1/n². हे जर हायड्रोजन ऍटम असेल तर, अँड हायड्रोजन लाईक स्पीसीज असेल तर वरती जो एन आहे इट इज नथिंग बट z² / n² दॅट इज इक्वल्स टू रिडबर्ग्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथे कट झाली आहे बट तरी आपल्याला लर्न पाहिजे, मायनस 2.18 × 10⁻¹⁸. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर एच? 2.18 × 10⁻¹⁸, याचे युनिट असणार आहे जूल. z square काय? 3² दॅट इज 9 डिवायडेड बाय n² 1² = 1. सो याला मल्टीप्लाय करा, 9 8 = 72, 7 कॅरी, 9 1 = 9 + 7 = 16, 9 2 = 18 = 19, 19.62 × 10⁻¹⁸ जूल, अँड साइन इज निगेटिव्ह. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग पेअर्स. याच्यामध्ये काही एलिमेंट्स दिलेत, काही स्पीसीज दिलेत विथ सम चार्जेस, अँड दुसऱ्या कॉलममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. O2- ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, -2 चार्ज म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन अजून आलेले आहेत, सो दिस बिकम्स 10 इलेक्ट्रॉन्स विच इज ऑप्शन नंबर 3. सो एचं आन्सर येणार आहे 3, असा एकच ऑप्शन आहे सी. बाकी सगळे तरी एकदा क्रॉस चेक करू. लिथियमचा अटॉमिक नंबर 3, त्याच्यावरती आहे +2 चार्ज कधी येतो? जेव्हा 2 इलेक्ट्रॉन निघून जातात, -2 दॅट इज इक्वल्स टू 1. बी विल मॅच विथ 4, हे सुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट हिलियम. हिलियमचा अटॉमिक नंबर आहे 2, सो इट विल हॅव 2 इलेक्ट्रॉन्स, सी इज 2, हे पण करेक्ट मॅच होतं. कॅल्शियम अटॉमिक नंबर आहे 20, +2 चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन निघून जाणार आहेत, -2 करायचं, 18.
ऑप्शन नंबर सी करेक्ट है, कारण सर्व ऑप्शन इतने मैच होता है. क्वेश्चन नंबर फोर, व्हाट इज द नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स प्रेजेंट इन एन एटम हैविंग 29 इलेक्ट्रॉन्स एंड 34 न्यूट्रॉन्स इन इट. टेक्स्टबुकच्या फर्स्ट पेज वरती आपल्याला सांगितलेलं आहे न्यूक्लियॉन्स इज नथिंग बट न्यूट्रॉन्स प्लस प्रोटॉन्स, बट वी नो नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, देअरफोर एन प्लस ई केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. न्यूट्रॉन्स 34 आहेत अँड इलेक्ट्रॉन्स 29 आहेत, सो ऍड करा, दिस विल बी 63, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ बेरिलियम प्लस 3. फर्स्ट ऑर्बिट म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, बेरिलियम म्हणजे झेड इज इक्वल्स टू 4. रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट दॅट इज आर एन इज इक्वल्स टू ए नॉट इन टू एन स्क्वेअर अपॉन झेड फॉर हायड्रोजन लाईक स्पीसीज, कारण बेरिलियम मध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे वेन इट इज इन प्लस 3 स्टेट. रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट इज इक्वल्स टू ए नॉट ची व्हॅल्यू असते 52.9 पिकोमीटर, 52.9 पिकोमीटर इन टू एन स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन झेड इज 4, आन्सरचं युनिट आहे पिकोमीटर. 4 1 4, 4 3 12, 4 2 8, अगेन 2 कॅरी, 4 3 12 अँड सो ऑन, 13.23 पिकोमीटर, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हायड्रोजन लाईक स्पीसीज. हायड्रोजन लाईक स्पीसीज हॅव ओनली 1 इलेक्ट्रॉन इन देम. हिलियम ॲटॉमिक नंबर 2 असतो, बट प्लस 1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन गेला, 2 - 1 1. बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4 प्लस 3, 3 इलेक्ट्रॉन गेले, 1 इलेक्ट्रॉन उरला. लिथियम ॲटॉमिक नंबर 3 प्लस 2, 2 इलेक्ट्रॉन गेले, 1 इलेक्ट्रॉन उरला. बट हिलियम ॲटॉमिक नंबर 2, हेन्स इट हॅव 2 इलेक्ट्रॉन्स, इट इज नॉट हायड्रोजन लाईक स्पीसीज. क्वेश्चन नंबर 7, व्हॉट डज मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिस्क्राइब्स. मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिस्क्राइब्स ओरिएंटेशन ऑफ एन ऑर्बिटल. डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन आहे, ऑप्शन नंबर डी.